हाय मी दीपाली शिंदे दीपाली शिंदे, दी शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत सर सर्वांना आवडणाऱ्या अशा मस्त चमचमीत खुसखुशीत आणि चवदार कोथिंबिरीच्या वड्या कशा बनवायच्या ते अगदी कमी वेळात आणि झटपट पद्धतीने आपण आज येथे कोथिंबिरीच्या वड्या बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया येथे मी घेतलेलं आहे एक मिक्सर ज्या त्यामध्ये मी घेतलेल्या आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या तीन मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता जिरं मस्त असं मिक्सरमधून हे आवडधोबड वाटून घ्यायचं आहे खूप बारीकही नाही बनवायचं आणि खूप जाड सरही सर नाही ठेवायचं इथे मी घेतलेले आहे खूप सगळी बारीक चिरलेली कोथिंबीर एक जुडी कोथिंबीर आहे बघा त्यामध्ये मी घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ तुम्हाला जर बेसन पीठ नसेल घालायचं तर तुम्ही येथे थालीपीठाचं पीठही वापरू शकता आपण जो मसाला बनवून घेतला होता तो टाकणार आहोत हळद पुन्हा एकदा थोडंसं लाल तिखट घालणार आहोत आणि खूप सगळी इथे हवरी मी घालणार आहे हवरीने खूप टेस्टी अशा कोथिंबीरीच्या वड्या लागतात अशा प्रकारे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप सगळं पाणी घालायचंच नाही मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली होती बघा पण ती पाणी नव्हतं त्याच्यामध्ये त्यामुळे थोडंसं पाणी मी त्यामध्ये घालणार आहे फक्त चवीनुसार मीठ घालायचं आहे खूप जास्त पाणी नाही घालायचं कारण काय होतं एकदम घट्टसर गोळा असा इथे आपल्याला बनवायचा आहे आणि कोथिंबिरीच्या वड्या म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत त्यामुळे मस्त अशा आपण येथे कोथिंबिरीच्या वड्या बनवणार आहोत बघा असा घट्टसर मी गोळा बनवून घेतलेला आहे आणि त्याचा असा रोल बनवून घ्यायचा आहे बघा एक मस्त गोल गोल अशा प्रकारे मी त्याचा इथे एक रोल बनवून घेतलेला आहे बघा मस्त खूप सुंदर दिसत आहे बघा तेवढाच खायलाही जबरदस्त आणि टेस्टी लागणार आहे आता मी यावर घालणार आहे आणखी हावरी अशा प्रकारे हावरी टाकलीस आणखीन वड्या खूप सुंदर दिसतात आहे आणि खायलाही छान लागतात बघा आपण आतमध्ये आवरी घातलेली आहे पण मुद्दामहून थोडीशी वरच्या साईडनेही टाकायची आहे बघा खूप छान रोल दिसत आहे आपला आता मी इथे घेतलेले आहे बघा एक चांगली त्यामध्ये मी खाली ते तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावरतीही रोल ठेवायचा आहे येथे ठेवलेला आहे गरम पाणी व्हायला हो आता आपण हे उकडून घेणार आहोत एक पंधरा मिनिटभर उकडून घ्यायचं आहे मस्त असं जे पंधरा मिनिट उकडायचं आहे कारण मस्त आतपर्यंत उकडलं जाईल असं खूप सुंदर असं उकडूनही झालेलं आहे बघा पंधरा मिनटं झालेले आहेत खूप जास्त घाई करायची नाही याला पूर्ण थंड उडून द्यायचा आहे हा रोल कारण गरम यामध्ये तो दुसरीकडे चिरला जातो आणि अशा प्रकारे हळूहळू कापत जायचं आहे कापायचं खूप अवघड असतं पण हळूहळू कापून घ्यायचं आहे पूर्ण थंड झाल्याशिवाय हा रोल कापायचा नाही आहे बघा मस्त अशा खुसखुशीत वड्या आपल्या येथे कापून झालेल्या आहेत बघा खूप सुंदर दिसतही आहे आणि ह्या तळून आपण घेणार आहोत आता आणि तशाही खाल्ल्यानुसत्या उकडलेल्या तर खूप टेस्टी लागतात पण इथे आपण तळून घेत आहोत मस्त अशा लालसर खरपूस तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण इथे सर्व वड्या खरपूस तळून घेणार आहोत खूप छान दिसत आहे बघा मस्त कलरही चेंज झालेला आहे त्याचा वड्या इथे तळून झालेले आहेत काढून घेणार आहोत आपण सर्व आता अशाच प्रकारे सर्व कोथिंबिरीच्या वड्या आहे आपण इथे तळून घेणार आहोत सर्व वड्या बघा तळून झालेल्या आहेत खूप सुंदर दिसत आहेत बघा मस्त लालसर खरपूस तळल्या गेलेल्या आहेत आणि खायला तर आहा हा, हा। एकदम जबरदस्त लागतात तर रेसिपी सगळ्यांनी नक्की ट्राय करा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू